स्वागत है आपका यश न्यूज कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान। कग्गोड़ ग्राम में लक्ष्मी नारायण मंदिर का उद्घाटन और जात्रा महोत्सव। आज मंगलवार 23 जनवरी 2024 के दिन बीजापुर तालुका के कग्गोड़ ग्राम में लक्ष्मी नारायण मंदिर का उद्घाटन करके जात्रा महोत्सव की शुरुआत की गई। आपकी जानकारी के लिए हम बता दें कि ये मंदिर पहले बीजापुर शहर के दरबार गली में मौजूद था, मगर मंदिर के विस्तार और फ्यूचर प्लान के चलते इस मंदिर को कग्गोड़ ग्राम में शिफ्ट किया गया है। इस मंदिर की विशेषता, भक्तों पर इसका प्रभाव पर बात करते हुए इस मंदिर के धर्माधिकारी केशवाचार्य जागीरदार, चेयरमैन दरबार सेठ और कविता जागीरदार ने अपनी बात रखी। ಇದು ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವಸ್ಥಾನ. ಇದರ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿದ್ದು 2003 ದರ್ಬಾರ್ಗಲ್ಲಿ. ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೈಯಿಂದನೇ ಅಂದರೆ ಸತ್ಯಾತ್ಮ ತೀರ್ಥರು ಬಂದು ಇದರದು ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿ ಹೋಗಿದ್ದದ. ಈಗಿದು 23 ಆದಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಕಗ್ಗೋಡು ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದದ. ಇಲ್ಲಿ ಈ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದೇವಸ್ಥಾನ ಏನದ, ಇದು ಇಂಡ್ಯಾದಾಗೆ ಒಂದೇ ಅದ, ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಇಂಡ್ಯಾದಾಗೆ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಏಕಶಿಲಾದಲ್ಲಿ ನಾರಾಯಣ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಿ ಇಬ್ಬರು ಒಂದೇ ಪೀಠದ ಮೇಲೆ, ಅದು ಸಾಲಿಗ್ರಾಮ ಶಿಲಾದಾಗ ಇದ್ದದ್ದು, ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಇಲ್ಲ, ಇದು ಒಂದೇ ಅದ. ಅದನ್ನ ನಮ್ಮ ಸತ್ಯಾತ್ಮ ತೀರ್ಥರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ 23 ಎಲ್ಲ ಇಂಡ್ಯಾದಾಗ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದನೂ ಜನ ಬಂದು ಹೋಗ್ಯಾರ. ಪಂಜಾಬ್, ಬಾಂಬೆ, ಪುಣಾ, ಬೆಂಗಳೂರು, ಮೈಸೂರು, ಧಾರವಾಡ, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಜನ ಬಂದು ಇದರ ದರ್ಶನ ತಗೊಂಡು ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನಿಂದ ಅನುಗ್ರಹ ಪಡೆದು ಹೋಗ್ಯಾರ. ಎಲ್ಲರದು ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ ಇಲ್ಲಿ ತನ ಅಷ್ಟರದು. ಹಾಗೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಹ ಇದೊಂದು ದೊಡ್ಡ ಕ್ಷೇತ್ರ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇದರದು ದರ್ಶನ ತಗೊಂಡು ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನಿಂದ ಅನುಗ್ರಹ ಪಡೆದು ಹೋಗಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾ ಕೇಳ್ಕೊಂಡು. ಮಹತ್ವದ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ, ಇದ್ರ ಮಹತ್ವ ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನೇ ಹೇಳಿದೆ, ಇದು ಇಂಡ್ಯಾದಾಗ ಇದು ಒಂದೇ, ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಇದ್ರದ್ದು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಎಷ್ಟೋ ಜನರಿಗೆ ಎಷ್ಟೋ ಎಂತೆಂಥದೋ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ, ಭಾಳಷ್ಟು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ ಎಲ್ಲರದು. ಎಲ್ಲರೂ MLA ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಹೋಗ್ಯಾರ ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ. ಎಲ್ಲರದೂ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ ಇಲ್ಲಿ ತನಕ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ದರಾ ವರ್ಷನೂ ಬರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬಂದು ಇದು ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ಕೇಶವಾಚಾರ್ಯ ಜಾಗಿರ್ದಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ. ಒಂದು ದರ್ಬಾರ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಮಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರುವ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಮತ್ತು ಪ್ರಸಾದ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಬರಬೇಕಾಗಿ ದರಾ ವರ್ಷ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮಸ್ತೆ. ಆಜ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಮಂದಿರ್ ಮೇ ಬೋಲೆ ತೋ ಜತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಥಾ. ಅಭಿ ಇತನೆ ದಿನ ತೋ ಯೇ ಮಂದಿರ್ ದರ್ಬಾರ್ ಗಲ್ಲಿ ಮೇ ಥಾ, ತೋ ಅಭಿ ಯಹಾಂ ಪರ್ कग्गोड़ में हमारे अरुण दरबार जी इनके जगह पे इसकी स्थापना हुई है. तो आज बहुत धूमधाम से आज का ये महोत्सव हुआ है. तो अभी तक तो बहुत लोगों ने कहा है, जो भी यहाँ पर आए हैं उन्होंने जो भी मन्नत मांगा है सब पूरा हुआ है. तो सभी भक्तादि बहुत खुश है. फॉर एग्ज़ाम्पल अभी मेरी सहेली है, अभी इतने में उनके घर में ही ये गैस का स्फोट हुआ था, तो सब लोग बहुत डर गए थे क्या बाबा कैसे होगा करके. तो लेकिन न ही इनके घर को कुछ हुआ, न ही घर वालों को कुछ हुआ. मीन्स वो लोग इतना भक्ति से है तो कुछ भी उनको नुकसान नहीं हुआ. उस दिन वो हमारे लक्ष्मीनारायण मंदिर में ही बैठे थे, तो किसी दूसरे ने बताया तो, लेकिन कोई भी नुकसान नहीं हुआ. और वैसे ही हमारी और बहुत सारे लोग हैं, फॉर एग्ज़ाम्पल लेकिन मैं कौसर पटेल का भी देती हूँ. वो भी 23 हुआ मंदिर होके, हर पूरा 12 मंदिर को जो भी तेल चाहिए, फूल चाहिए, 12 वो मंदिर को देती है. और वो बोलती है ऐसा जो भी है हमारा काम, हम लोग कहाँ थे लेकिन कहाँ मीन्स उतना ऊपर चढ़ रहे हम लोग. तो आज भी यहाँ पर मंदिर का जो भी था, फूल का वगैरह, डेकोरेशन का, इतना सब उसने अपने मर्जी से किया है. और दूसरी बात यह है कि हमारे बीजापुर में सब लोग हम लोग मिलजुल कर एक साथ रहते हैं. यहाँ पर कोई भी जात पात ऊंच नीच ऐसा कुछ भी नहीं है. और कल तो और एक बड़ी बात है, मुझे कौसर ने मीन्स कल शाम को बताया, उसने अपने तरफ से राम जी के मंदिर का जो प्रतिष्ठापन था, 1 क्विंटल राइस और 50 kg शिरा का उसने सबको अन्न प्रसाद दिया है.
तो ऐसे अगर हम सब जन मिलजुल के प्यार मोहब्बत से रहेंगे तो देखो हर जगह शांतता रहेगी, हर जगह खुशी ही खुशी रहेगा। तो बस इतना ही। वहाँ से यहाँ पर शिफ्ट करने का कारण क्या? वहाँ से यहाँ शिफ्ट करने का कारण तो बोले तो बहुत दिनों से चल रहा था हमारा, कोई बड़ा जगह रहेगा तो यहाँ पर हमको वृद्धाश्रम वगैरह आगे चल के और कुछ आइडियाज है तो उसके लिए बड़े जगह पे करने का ऐसे था। दरबार जी का हमारा सबका मर्जी था तो दरबार जी का मीन्स बड़ा मन है जो उन्होंने इतने जगह में अपना ये मंदिर का शिफ्टिंग किया तो बड़ी बात है। ये 3-4 वर्ष से कोशिश चल रहा था, अभी वो कामयाब हो गया। डेल्टा लर्न ऑनलाइन स्पोकन इंग्लिश क्लासेस लाया है आपके लिए सुनहरा मौका। स्पोकन इंग्लिश आजकल ना सिर्फ एक शौक है बल्कि अहम ज़रूरत बन चुका है। अगर आप लोग घर बैठे इंग्लिश सीखना चाहते हो तो अभी हमारे एक्सपर्ट से संपर्क करें 9972959599 और 8050828793। ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.